आम्ही ती समशाने ज्यांना प्रेतहीन वाणी, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली। आज हेच मनोगत असेल भारताच्या नॅशनल रेप कॅपिटल दिल्लीचं, कोपर्डीचं आणि सामूहिक बलात्कार नाईलाजास्तव पाहणाऱ्या कित्येक ठिकाणांचं। मध्ययुगात दिल्लीवरून रझिया सुलतानानं सल्तनत सांभाळली हे उदाहरण भारतीय इतिहासातील पहिली महिला राज्यकर्ती म्हणून दिलं जातं। अशा दिल्लीतच 16 डिसेंबर 2012 ला एक अशी घटना घडली की जिनं संपूर्ण देश हादरवून टाकला। मेट्रो सिटी अशी ओळख असणाऱ्या सार्वजनिक वाहतूक बसमध्ये रात्रीच्या वेळी एका निर्भयावर 16 डिसेंबरला 5 वर्षांपूर्वी अमानवीय अत्याचार झाले। तिच्या मित्राच्या मदतीनं गुन्हेगार गजाआडही झाले। असंख्य वेदना सहन करून शेवटी 29 डिसेंबर 2012 ला निर्भयाची प्राणज्योत मालवली। तेरा दिवसांचा तिचा लढा निकराचा होताच यात शंकाच नाही, मात्र त्याही नंतर निर्भया लढली ती न्यायासाठी। निर्भयाच्या लढ्यानं लोकशाहीचे 3 स्तंभ आदरले। सिर्फ इसलिए नहीं कि हम यहाँ पर लड़ सके, बल्कि इसलिए यहाँ के लोग, आम जनता जो इस जो जाग चुकी है निर्भया के कांड के बाद जो जाग चुकी है, उनकी मदद करने के लिए और उनके साथ की लड़, बाकी जो नहीं जागे उनको जगाने के लिए हमारा प्रशासन और हमारी सरकार कुछ नहीं कर रही है। तो हम सोच रहे हैं कि शायद हमें ही आगे आना पड़ेगा और हमें ही कुछ करना पड़ेगा, इसलिए मैं यहाँ आई हूँ और करूंगी और लोगों को भी जगाऊंगी तब तक जब तक मेरी आखिरी सांस है। एक मुजरिम को बचाना होता है तो पूरी कायनात लग जाती है कि उनको फांसी नहीं होना चाहिए, उनको सजा नहीं होना चाहिए। अगर एक बच्ची रोड पे पड़ी रहती है, चिल्लाती है बचाने के लिए, तो कोई सुनता ही नहीं है, देख के मुंह मोड़ लेता है। तकलीफ होती है कि हम कहाँ जी रहे हैं। इतना कुछ होने के बावजूद भी 100 साल पुराना कानून में हमारी सरकार, हमारा न्यायपालिका सब जी रहा है कि नहीं, कानून के अंदर में हमें सजा देना है, कानून में यही है। अब मुजरिम क्राइम करते वक्त न उम्र देखता है, न समय देखता है, न कि हम क्या कर रहे हैं। क्राइम के लिए कोई उम्र नहीं और सजा के लिए उम्र देखते हैं। तो मुझे अब निराशा हो रही है अपने कानून व्यवस्था से। जो तकलीफ उसको मिली तो इस 3 साल के दायरे में ही हम घूमते हैं, उस घटना से लेके अब तक घूमते हैं, पीछे ध्यान नहीं जाता कि नहीं वो क्या करती थी कैसे से। ये तो कभी कभी जाता, लेकिन जो उसको तकलीफ मिली सामने से, एक एक सांस उसकी खत्म हो गई, वही चीजें सब दिखती है, वही याद आती है। तकलीफ ये होता है, वो तो मर गई, लेकिन हम रोज मरते हैं, रोज जीते हैं। एक यही मन में रहता है कि चलो कम से कम उनको सजा मिल जाती, चाहे अभी भी जो चीजें खराब हो रही हैं, कम से कम इस पे हमारी न्याय व्यवस्था, हमारी सरकार एक बार विचार करती तो ये होता कि चलो हमारी बच्ची तो हमें नहीं मिली, लेकिन और बच्चियों के लिए कुछ हो गया। लेकिन ऐसा भी नहीं है, संतोष करने वाली कोई चीज ही नहीं दिखती कि जिसको देख के आदमी संतोष करे।
She is the hero. She is the glue that has brought the country's youth forward. She is the glue that is bringing each segment of our society to say, this must end. We cannot allow this to continue. We cannot call ourselves a civilized society if after raising the hue and cry, we all go back to business as और हम लोगों ने जो कुछ भी किया बहुत देर से किया, सरकार ने, हमने, आपने बहुत देर से किया। ये हमारी गलती है, हमें उनके परिवार से और जितनी महिलाएं जितनी लड़कियां जिस तरह के एक्सपीरियंस से गुजरी है उनसे माफी मांगनी चाहिए। संपूर्ण व्यवस्था ढवळून निघाली आणि अखेर न्याय मिळाला का? प्रश्नचिन्ह यासाठी कारण गुन्हेगारांपैकी एक कायद्यानं संज्ञान नसल्यानं काही आठवड्यातच बाहेर आला. कायद्यानं संज्ञान नसताना जो अशा प्रकारचा गुन्हा करू शकतो तो नागरिक झाल्यावर सुजाण असेलच असं कशावरून असा प्रश्न पडतो. निर्भयानंतर कायद्यात सकारात्मक बदल झाला. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला गेला. निर्भया निधी घटित केला गेला. हे सगळं स्वागतार्ह आहेच, पण म्हणून तिला श्रद्धांजली मिळाली का? याच दरम्यान न्यायमूर्ती वर्मा समिती यावर काम करत होती. त्यांच्या मते मुळात सामूहिक बलात्कार ही संज्ञाच या आधी अस्तित्वात नव्हती. या उपर अजून आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की 2004 मध्ये कोलकात्यात या आधी केवळ एकाला बलात्कार आणि खून यासाठी फाशी झाली होती. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या मते साधारण सरासरी 37,000 बलात्कार प्रकरण दरवर्षी भारतात होतात. 2014 या वर्षांनी तर कळस गाठला होता. दररोज 101 याप्रमाणे बलात्कार आणि लैंगिक शोषणाची प्रकरणं झाली आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दर 14 मिनिटाला एक महिला याला बळी पडली आहे. निर्भयानंतर या सर्वात 7% वाढ झाली आहे. यावरून ही न्यायव्यवस्था आणि दुरुस्त केलेल्या कायद्याची हार की जीत असं का वाटू नये? बलात्काराच्या व्याख्येवरून आणि चाचणीवरून वाद होतात, पण शरीरापेक्षा मनावर, आत्मविश्वासावर, भवितव्यावर झालेल्या घावांना काय नाही? कायदा त्याविषयी बोलतो का? बेगम जान, पिंक यासारखे चित्रपट नकळत अनेक प्रश्न आणि उत्तरं घेऊन येतात, पण विरत चाललेली सामाजिक संवेदना, मूल्य शिक्षण, स्त्रियांकडे बघण्याची भोगविलास मानसिकता, हे सगळं बदलण्यासाठी कायदा आणि शिक्षण तोकडे पडतायत. निर्भयानंतर कोपर्डीच्या निमित्तानेही अनेक प्रश्न चर्चा रंगल्या. तिथेही गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्यानं समाधान व्यक्त केलं गेलं. पण निर्भयानंतर कोपर्डी घडतेच कशी? अगदी परवा पुण्यामध्ये एका मुलीला तरुण छेडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याची घटना असो किंवा कोंढवा इथं झालेला सामूहिक बलात्कार असो, या घटना घडतच आहेत. आपल्या कायद्यांची धार इतकी भोतड आहे का की त्याचा धाकच असू नये? घटनांचं राजकारण करण्यात राज्यकर्ते आणि आंदोलन करण्यात जनता व्यस्त आहे, पण या गोष्टींचा विचार करून जेव्हा कायद्यात आणि शिक्षेत बदल होतील आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा मानसिकतेत बदल होतील तेव्हा खरी निर्भयाला श्रद्धांजली दिली गेली असं म्हणायला हरकत नाही. निर्भयाला मनापासून श्रद्धांजली.